हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. सो नायसालचं आता मी आवरलेलं आहे, तिथं थोडीशी बाहेर गेली आहे. आज जरा आमची मॅडम लवकर उठली आहेत, स्कूलला जाण्याचा जरा जास्तच आनंद आहे वाटतं म्हणून. सो आता अजून टाईम आहे आणि मग मी विचार केला की असंच बसण्यापेक्षा तुमच्याबरोबर एक नवीन प्रोडक्टचं रिव्ह्यू शेअर करते. आणि खरंच खूप छान आहे, मेन म्हणजे काहीतरी नवीन आहे म्हणून विचार केला की शेअर करते तुमच्याबरोबर. मला तुम्ही सांगा, आपल्याला सर्वांनाच आपली जर ती स्किन स्मूथ असेल तर आवडेल की नाही? बट एक असा स्किन प्रॉब्लेम आहे जो खूप इझिली नोटिसेबल आहे आपल्या स्किनवरती, आणि ते म्हणजे ओपन पोर्स. आणि आता तुम्ही विचार करत असाल की ओपन पोर्स हे एक्झॅक्टली कशामुळे होतं, तर ओपन पोर्स खूप रिझन्समुळे होऊ शकतात. एक तर एक्सेसिव्ह ऑइल सिक्रेशनमुळे आपल्या स्किनवरती जे प्रोड्यूस होतात त्याच्यामुळे ओपन पोर्स होऊ शकतात. त्याच्यानंतर पोस्ट ॲक्ने, त्याच्यानंतर पण ओपन पोर्स होऊ शकतात. तर एजमुळे किंवा जेनेटिक्समुळे लाईफस्टाईल चेंज होते आजकाल. जसं तुम्ही बघतच असेल की दिवसेंदिवस काही ना काहीतरी वेगवेगळं होतंय, लाईफस्टाईल त्याच्यामुळे आपली चेंज होते आणि इटिंग हॅबिट्समुळे सुद्धा चेंज होऊ शकतं. सो ह्या सर्व कारणांमुळे ओपन पोर्स होऊ शकतात आपल्या चेहऱ्यावरती. सो टू मेंटेन अ लॉंग अँड युथफुल ग्लो स्पेशली इन अर्ली ट्वेंटीज, खूप गरज आहे की आपण सर्वांनी एक प्रॉपर स्किन केअर रिजिम फॉलो करायला पाहिजे, जेणेकरून आपली जी स्किन आहे ती क्लीन राहील, हायड्रेटेड राहील आणि त्याचबरोबर मस्त मस्त ग्लो सुद्धा करेल. सो ग्रीन टी हा एक इन्ग्रेडियंट आहे विच इज ऑल्सो नोन फॉर हिज हाय अँटी ऑक्सिडंट कंटेंट, जो की फक्त आपल्या बॉडीच्या मेटाबॉलिझमला मेंटेन करण्यात हेल्प नाही करत, पण त्याचबरोबर जर ग्रीन टी आपल्या फेसला अप्लाय केलं तर आपला जो फेस आहे तो मस्त ग्लो सुद्धा करतो, क्लीन सुद्धा राहतो आणि त्याचबरोबर हायड्रेटेड सुद्धा राहतो. पण जर तोच ग्रीन टी आपण आपल्या फेसवर अप्लाय केलं तर आपली जी स्किन आहे ती एकदम मस्तपणे ग्लो करेल अँड इट विल ऑल्सो हेल्प इन मिनिमायझिंग ओपन पोर. पण मग आता तुम्ही विचार कराल की एवढं लॉंग प्रोसिजर कोण करणार, म्हणजे ते लीव्स आणणार, मग त्यांना बॉईल करणार, मग ते थंड व्हायची आपण वाट बघणार आणि मग त्याच्यानंतर ते आपल्या फेसवर आपण अप्लाय करणार, म्हणजे किती टाइम कन्झ्युमिंग आहे. पण ह्याचं त्याच्यातलं तुम्हाला काहीही करायचं नाहीये, बिकॉज मामा अर्थ तुमच्यापर्यंत घेऊन येत आहे ग्रीन टी रेंज ऑफ प्रोडक्ट्स, जे की खरंच खूप मस्त आहेत आणि इवन टाइम कन्झ्युमिंग नाहीये, तुम्ही क्विकली तुमच्या फेसवर ते अप्लाय करू शकतात. सो ह्या रेंज ऑफ प्रोडक्ट्स मध्ये आहे गुडनेस ऑफ कलजन, ज्याच्यामुळे आपल्या ज्या स्किनवरचे ओपन पोर्स आहेत ते मिनिमाइज होतात आणि त्याचबरोबर आपली जी स्किन आहे त्याला एक युथफुल ग्लो मिळतो, छान प्रकारे क्लीन होते आपली स्किन आणि हायड्रेटेड सुद्धा राहते, एक प्रॉपर मॉइश्चरायझेशन इफेक्ट सुद्धा मिळतो आपल्या स्किनला. हे जे रेंज ऑफ प्रोडक्ट्स आहेत इज अ परफेक्ट कंपॅनियन ऑफ सीटीएम रिजिम. सो मी विचार करत होता सीटीएम रिजिम म्हणजे क्लिन्झिंग, टोनिंग आणि मॉइश्चरायझिंग रिजिम. हे जर तीन स्टेप तुम्ही फॉलो केले तुमच्या डेली स्किन केअर रुटीनमध्ये तर तुमची जी स्किन आहे, तुमच्या स्किनवरचे जे पोर्स आहेत ते मिनिमाइज होतील आणि तुम्हाला एक युथफुल ग्लो सुद्धा मिळेल. क्लिन्झिंग म्हणजे फेस वॉश, ग्रीन टी फेस वॉश, त्याच्यामुळे तुमच्या फेसवर डर्ट आहे ते क्लीन होईल. टोनिंग म्हणजे तुम्ही जेव्हा ते टोनर यूज कराल आफ्टर फेस वॉश, त्याच्यामुळे तुमच्या स्किनवरचे जे पोर्स आहेत, ओपन पोर्स आहेत, ते हेल्प करेल टू मिनिमाइज इट. आणि मॉइश्चरायझिंग म्हणजे मामा अर्थचं ग्रीन टी डे क्रीम, ते हेल्प करेल तुम्हाला एक युथफुल ग्लो देण्यात. आणि ह्याचं जे पॅकेजिंग आहे ते सुद्धा खूप सुंदर आहे, म्हणजे एवढं छान वाटेल ना तुमच्या डोळ्यांना की एकदम मस्त ग्रीन कलरच्या बॉक्समध्ये, लाईक ग्रीन अँड व्हाईट कॉम्बिनेशनच्या बॉक्समध्ये. कारण तुम्ही मामाचे आधीचे प्रोडक्ट्स बघितले असतील तर ते ह्या अशा टाईपमध्ये आलेले नाही आहेत, म्हणून बघितल्यावरच एवढं मस्त वाटतंय. सो ह्या रेंज ऑफ प्रोडक्ट्सचे जे मेन इन्ग्रेडियंट्स आहेत ते आहेत ग्रीन टी आणि दुसरं आहे कलाजन. ग्रीन टी हेल्प्स इन रिमूव्हिंग इनप्युरिटीज, कलाजन बूस्ट हायड्रेशन अँड स्किन इलॅस्टिसिटी. सो ह्याचं ऍप्लिकेशन खूप सोपं आहे. सर्वात आधी तुम्हाला मामा अर्थच्या ग्रीन टी फेस वॉशने तुमचा जो चेहरा आहे तो क्लीन करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आफ्टर फेस वॉश तुम्हाला टोनर यूज करायचा आहे, ज्याने की तुमचे चेहऱ्यावरचे जे पण पोर्स असतील ते मिनिमाइज होतील. आणि पोस्ट द टोनर तुम्हाला ग्रीन टी डे क्रीम यूज करायची आहे टू मॉइश्चराइज अँड टू कीप द स्किन लुक यंगर.
सो हे जर 3 स्टेप तुम्ही तुमच्या डेली स्किन केअर रुटीनमध्ये फॉलो केले तर खरंच तुमची स्किन खूप छान होईल आणि तुम्हाला एक युथफुल ग्लोसुद्धा मिळेल. सो जर इन केस तुम्हाला हे प्रोडक्ट्स घ्यायचे असतील तर ह्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. मामाचे प्रोडक्ट्स तुम्हाला अमेझॉन, नायका, फ्लिपकार्ट, पर्पल .com आणि मामाअर्थच्या ऑफिशियल ॲप आणि मामाअर्थच्या ऑफिशियल साईटवर सुद्धा मिळतील. तुम्ही माझं कुपन कोड सुद्धा यूज करू शकतात रचना 2022. पण माझा हा जो कुपन कोड आहे तो तुम्हाला फक्त मामाअर्थच्या ऑफिशियल ॲप आणि मामाअर्थच्या ऑफिशियल साईटवरच अप्लिकेबल आहे. तुम्ही जर मामाअर्थचं ऑफिशियल ॲप डाउनलोड केलं देन यू विल गेट अर्ली ॲक्सेस टू ऑल द सेल्स, म्हणजे जे पण सेल्स लागतील त्याच्याबद्दलची माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. त्याचबरोबर मामाअर्थने खूप छान इनिशिएटिव्ह घेतलं आहे, प्लांट गुडनेस इनिशिएटिव्ह. सो हे इनिशिएटिव्ह म्हणजे तुमच्या प्रत्येक ऑर्डरच्या पाठीमागे एक प्लांट लिंक केला जाईल आणि तो प्लांट तुम्ही तुमच्या ऑर्डर किंवा ट्रॅकिंग आय डी थ्रू ट्रॅक करू शकतात. बाय 2025 मामाअर्थला 1 मिलियन ट्रीज प्लांट करायचे आहेत. सो चला मग, नाव इट्स टाईम टू गो. नायसाला आता मी फटाफट स्कूलमध्ये सोडून येते आणि आज नायसाचं आहे फूड डे. सो फूड डे जेव्हा असतं तेव्हा त्यांना एक कोणत्या तरी एक पर्टिक्युलर फूडचं काहीतरी बनवून द्यायचं असतं. सो आज आहे पनीर आयटम, काहीतरी पनीरपासून बनवायचं होतं. सो मी तिला पनीर आपले जे असतात पनीर क्यूब्स ते असे थोडेसे सॉटे करून दिलेले आहेत, थोडंसं मीठ आणि पेपर टाकून. सो लेट सी ती खाते की नाही. जसं तर तिला पनीर आवडतंच, बट तिचं स्कूलमधनं आल्यानंतरच आपण रिॲक्शन बघू, पण त्याच्या आधी आपण स्कूलमध्ये जाण्याचं रिॲक्शन बघू. एक्सायटेड आहे ती, पण मुलांचं कसं असतं टाइम टू टाइम त्यांचे जे फेशियल एक्सप्रेशन आहेत किंवा त्यांचे जे मूड आहेत ते चेंज होतात. सो चला. सो आता आम्ही स्कूलमधून आलोत आणि नायसा ने मला सुद्धा उभं केले कुक करायला. कोणाला कुक करणार नायसा आपण? स्कूल मधून. गुड मॉर्निंग, कशी होती स्कूल? बोल. गुड मॉर्निंग. काय शिकवलं? काय नाही, सरळ बोलते. काय शिकवलं? ना नाही सर. काय बोलते तू आईला? काय बोलली? नको नाही बाग. आंटी काय शिकवलं? वो स्कूल से निकली ना आंटी, मुझे बोलते कुक करेंगे, आंटी को कुक करेंगे. तू टिफिन ला काय खाल्लं नाही सर? तू टिफिन खाल्लं? पनीर खाल्लं त्याची अर्धा तुम्ही. कस खाल्लं तू? सॉस खाल्लं वाटत सगळं. आवडलं तुला? छान होत पनीर. नाही मग कोणाचं टिफिन खाल्लं? हा तो नाही पसंत तू दुसरं खाल्लं. नाही खाल्लं कोणाचं? तुझ्या खाल्लं. मग गुड झालंय. फ्रेश व्हायचं. आता 2 डेज हॉलिडे पडेल. पडेल नाही. सो आज काय स्पेशल? मटर पनीर. मी चाललो आता क्लिनिकला आणि रचना बनवत आहे जेवण आणि घरातलं काम आवरत आहे. आणि येस, परत रिटर्न आल्यावर आम्ही कुठेतरी जाणार आहोत. कुठे जाणार आहोत हे तुम्हाला समजणारच आहे थोड्या वेळात. सो स्टे ट्यून्ड. बुकिंग चालू आहे आमचं. आमच्या नायसाचा रोजचा रुटीन आहे. जेवण स्टार्ट झालं की नायसा अशी चिटकून येतो ना. रोज आली तुला? रोज आली झोपायचं आपण. मग टीव्हीवर लावू दुसरं. इज रेडी. सुंदर दिसते. मॅचिंग मॅचिंग matching matching hai tu. And Rachna is also getting ready. So back to home. Aloy clinic madun mast jevan jala hai
आणि आता आम्ही चाललो आहोत बाहेर, जसं तुम्हाला सकाळी सांगितलेलं. सो आम्ही चाललो आहोत चेंबूर. सो चेंबूर इथे चेंबूर नागरिक उत्कर्ष समिती यांनी आयोजित केलेला आहे कार्यक्रम. सो अनंत चतुर्थी भक्तजन स्वागत सोहळा आहे, जिथे मोफत मिनरल वॉटर, अल्प उपहार व भोजन वाटप कार्यक्रम आयोजित केला आहे. सो इट्स अ बिग प्लॅटफॉर्म फॉर अस, आणि आम्हाला एवढं छान इन्व्हिटेशन आलं आहे. सो डेफिनेटली आम्ही ते मिस नाही करणार आहोत, कारण इट्स अ ऑलवेज अ ग्रेट प्लेजर टू डू सम सोशल वर्क. अँड येस, सो फायनली वी आर रेडी आणि आम्ही आता निघत आहोत. फायनली रचना रेडी आहे, नायसा रेडी आहे. नायसाला मी घेऊन चाललो आहे, कारण नायसा राहणार नाही आहे आईशिवाय, आणि आईची शेपूट नेहमी तिच्या पाठीच असणार आहे. सो चला, सो ऑल सेट, चला. मामा जर थांबते, बायकर बायकर मामाला बायकर विमेल राजू ऐक अभ्यास कर जा, आई ओरडेल परत. बायकर वरती जा. रचना मॅडम व तसेच त्यांच्या मिस्टर यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. थोडा वेळ लागेल. आम्हाला इथे जी संधी मिळाली आहे ती तीन बहिणी आणि एका भावामुळे.
पार्ट होणार होते याचे पण त्यांच्याकडे जसं की गणपती आहे म्हणून पॉसिबल नव्हतं आणि ही जी दादाला आणि पालकी झाली तर मिस करते. यस यस दादा असता ना आम्ही दादा बरोबर याच्यामध्ये हो मिक्स झाला. सो बेसिकली ही जी प्रथा आहे खूप वर्षापासून चालू आहे. तिकडचे जे पण भक्त लोक जातात त्यांना हे जेवण वाटप करतात. पुढे येऊ माती.
मला नाहीसा येणार आहे कार मधून येणार आहे मला भेटायला भेटायला येणार कार मधून घेऊन येणार आहे नाहीसा बोलणार आहे जाम बोल घरी गेल्यानंतर सगळी स्टोरी बनवेल आणि मग सांगेल ताई येणार आहे ताई स्वप्नामध्ये पण ताईच येणार थँक्यू तुम्ही एवढं प्रेम देत आहे तीच मोठी गोष्ट आणि तुम्ही जर एवढा वेळ दिला आम्हाला तोच काय आवाज येत असेल तर मला खूप अशी इच्छा होत असेल मारायची तर यशला मारायचं काय बोलते काय ओरडेल तो काय बोलते इतक्या लागणारच माझ्यामुळे तुला खूप मारते तुम्हाला परत दे चला थँक्यू सो मच भेटू आपण सगळे लवकर आणि दादाला पण थँक्यू पण आम्ही जे अभि दादा सर वाटलं छान दिसत तू रिअल मध्ये अजूनच छान दिस कसं वाटलं हा खूप छान वाटलं मला एवढा आनंद झाला ना म्हणजे फारच छान वाटलं म्हणजे लोक खरंच किती प्रेम करतात रचनावरती त्या मुली पण एवढ्या म्हणजे अगदी मनापासून व्यवस्थित बोलत बोलत होत्या खूप छानच वाटलं रचनाचं ऐकलं आणि आनंद पण झाला तर बाबा एवढं रचनाने आज स्ट्रगल केलं म्हणजे युट्यूबवर तर त्याचं काहीतरी चीज मिळालं त्या आणि त्या मुलींना सुद्धा म्हणजे का पटलं का बाबा हे कशामुळे कसं युट्यूब हे रचना जे बोलते चालते ती तशीच त्याप्रमाणेच आहे त्याच्यामध्ये फरक काही नाही खूप छान वाटलं आज सो फायनली आम्ही आता पोचलो आहोत घरी सनी फ्रेश झाला आणि तो गेला सुद्धा कारण त्याचं क्लिनिक होतं सो खूप छान वाटलं आज की गायकवाड परिवारांनी मला बोलवलं मलाच नाही तर सनीला सुद्धा आणि आईचं सुद्धा खूप छान प्रकारे त्यांनी स्वागत केलं सो थँक्यू सो मच की तुम्ही आम्हाला एवढं सारं प्रेम देत आहेत आणि खास करून आदरणीय रामदास आठवले साहेब यांच्याकडनं माझा सत्कार झाला जसं की तुम्ही पाहिलंच सो खूप खूप मस्त वाटत होतं सो असंच तुम्ही आमच्यावर प्रेम करत राहा खरंच मी म्हणते की जेव्हा मी त्या तिघींना भेटली ना एवढं मस्त वाटत होतं आणि पूर्ण कुटुंब सुद्धा म्हणजे काका ऑफकोर्स काकींना मी नाही भेटलो त्या नव्हत्या आल्या पण काका सुद्धा खूप डाऊन टू अर्थ आहेत आणि त्यांचेच संस्कार त्या चौघा भावंडांमध्ये दिसत होतं त्या तिघी बहिणी आणि यश यश तर मला एकदम आमचा जो यश आहे त्याच्यासारखाच वाटला आणि तिघी सुद्धा एकदम प्रेमळ आहेत मला खरंच तुम्हाला भेटून खूप खूप बरं वाटलं आणि असं वाटलंच नाही की मी तुम्हाला फर्स्ट टाइम भेटते तुम्ही एवढं छान प्रकारे आमचं स्वागत केलं आम्हाला एवढं सारं प्रेम दिलं आणि मेन जे मला सर्वात जास्त इमोशनल गोष्ट जी वाटली ती म्हणजे तुम्ही माझं 100K केक कट केलं माझ्यासोबत मला खूप 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 मस्त वाटलं थँक्यू सो मच असंच प्रेम करत राहा आमच्यावर आणि ह्या पुढे सुद्धा असंच सपोर्ट करत राहा सो चला मग भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये टिल देन बाय टेक केअर अँड लिव्ह लाफ अँड लव्ह बाय बाय स्वागत कक्षाद्वारे विसर्जनाकरिता निघालेल्या गणरायावर पुष्पवृष्टी त्याचबरोबर विसर्जनाच्या मिरवणुकीतील गणेश भक्तांकरिता नाश्ता पाणी जेवणाची सुविधा करण्यात आली होती अशा स्वागत कक्षास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदास आठवले आरपीआयचे नेते अविनाश मातेकर यांनी भेट दिली